विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 3 ग्रुप्स अँड कोडिंग थिअरी चॅप्टर 3 फायनाईट ग्रुप्स अँड सब ग्रुप्स पार्ट 1. आजच्या पार्टमध्ये जे आपण टॉपिक बघतोय तो जनरेटर ऑफ ए ग्रुप हा टॉपिक बघतो. यावर एक एक्झाम्पल बघतो. त्यानंतर कॉम्पोजिशन टेबल फॉर ॲडिशन ऑन Z5 हा दुसरा एक टॉपिक आपण आज निवडलाय. तर या दोघांना विथ एक्झाम्पल आपण समजून घेऊ. क्वेश्चन असा आहे बघा, फाइंड द जनरेटर ऑफ Z15. हे ॲडिशन मॉड्युलो 15 असं वाचायचं, कारण या ठिकाणी स्टार असता तर आपण याला मल्टिप्लिकेशन समजलो असतो. ज्या अर्थी असं काही लिहिलेलं नाही म्हणजे याचे जनरेटर्स काढताना आपल्याला ॲडिशन मॉड्युलो 15 समजून जनरेटर काढायचे. म्हणजे ॲडिशन हा भाग याच्यातला महत्वाचा. आता बघा बरं का, वी नो दॅट हा जो झेड एक सेट असतो, एक संच असतो, त्याचे एलिमेंट Z15 एलिमेंट जर हे ॲडिशन मॉड्युलो 15 आहे मित्रांनो, तर याचे एलिमेंट लिहिताना 0 सुरुवात करायची. 0, 1, 2, 3, 4, 5 up to 14 म्हणजे काय, 15 एक अलीकडं थांबायचं म्हणजे 14. ओके, आता हे जे एलिमेंट्स तुम्ही याचे लिहिले याच्यापैकी कोण या सेटचा जनरेटर आहे असा हा क्वेश्चन असतो. मग आम्हाला प्रश्न पडतो जनरेटर म्हणजे काय. लक्षात घ्या, जनरेटर म्हणजे हे जे एलिमेंट आहेत ते परत हे सगळेचे सगळे एलिमेंट जनरेट करू शकले पाहिजे, देऊ शकले पाहिजे. तर यापैकी कोणत्याही संख्येला आपण त्या सेटचा जनरेटर म्हणणार. आता जेव्हा ॲडिशनचा प्रश्न असतो तेव्हा जनरेटर कसा शोधतात ते पण बघा. या ज्या संख्या आहेत या प्रत्येक संख्येचा 15 GCD 1 आला पाहिजे. GCD म्हणजे कॉमन फॅक्टर. ओके, आणि तो कॉमन फॅक्टर किती असला पाहिजे, ओनली 1, तरच तो GCD 1 होईल आणि तरच तो एलिमेंट या सेटचा जनरेटर मानला जाईल. अदरवाईज दुसरा जर 1 कोणी कॉमन असेल तर तो GCD 1 नसल्यामुळं जनरेटर पण मानला जाणार नाही. भले कॉमन आहे पण अदर दॅन 1 आहे. केवळ आम्हाला 1 म्हणजे 1 कॉमन पाहिजे हे फक्त लक्षात ठेवा. आता यातली 0 ही संख्या आहे, 0 आणि 15 ह्याच्यात 0 असल्यामुळं कोणीच कॉमन नाही, 1 सुद्धा नाही, त्यामुळे 0 विचार करता येणार नाही. आता 1 आणि 15 या दोघात याचे फॅक्टर्स काय पडणार, तू 1 × 3 × 5 हे याचे फॅक्टर्स, म्हणजे 1 एक एलिमेंट फॅक्टर आहे. ओके, आता इथं पण 1 आहे म्हणजे 1 जर या दोघात कॉमन आहे तर 1 आणि 15 यांचा GCD 1 आहे असं आपण लिहिणार. गोल कंसात हे जे दोन संख्या आपण लिहिल्या याचा अर्थ काय, हे गोल कंस सांगतो GCD कुणाचा, 1 आणि 15 किती, 1. ओके, सो GCD ऑफ 1 अँड 15 इज 1, म्हणजे 1 ला जनरेटर म्हणायला हरकत नाही. ओके, आता 2 आणि 15 या दोघांमध्ये सुद्धा केवळ आणि केवळ 1 एकमेव घटक कॉमन आहे, म्हणून 2 आणि 15 यांचा GCD मी 1 लिहिला. त्यानंतर आहे 3 आणि 15 याचे फॅक्टर्स काय होतात, 1 × 3 याचे फॅक्टर्स काय होतात, 1 × 3 × 5 मग 1 × 3 सुद्धा या दोघांमध्ये कॉमन निघतो आणि 3 कॉमन निघतो म्हणजे हा GCD 1 नसल्यामुळं, GCD 3 असल्यामुळं हा जनरेटर मानता येणार नाही. कारण तुम्हाला माहिती GCD काय पाहिजे, 1,
म्हणजे मोठ्यात मोठा, जीसीडी म्हणतोय मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर 1 पाहिजे, पण आता मोठ्यात मोठा तर 3 या दोघात कॉमन, म्हणून जीसीडी काय होईल 3, 1 होणार नाही, आणि म्हणून या दोघांचा जीसीडी 1 नसल्यामुळं हा 3 जनरेटर होऊ शकत नाही. आता 4 × 15 या दोघात कॉमन फॅक्टर केवळ 1 आहे, कारण 4 चे फॅक्टर तू काय लिहिशील 1 × 2 × 2. 15 चे फॅक्टर्स आपण पाहिले 1 × 3 × 5, केवळ या दोघात 1 हीच मोठ्यात मोठी कॉमन संख्या येते, आणि म्हणून 4 आणि 15 यांचा जीसीडी मी 1 लिहिला. त्यानंतर आहे 5, नीट बघ, 5 चे फॅक्टर 1 × 5, याचे फॅक्टर 1 × 3 × 5, म्हणजे याच्यात 1 व्यतिरिक्त मोठी संख्या 5 कॉमन आहे, म्हणजे जीसीडी झाला 5, 1 पेक्षाही मोठी संख्या आहे, म्हणून हा जनरेटर नाही. 6 × 15 यामध्ये 6 ची फॅक्टर तू पाडले तर 1 × 2 × 3 म्हणजे 6, तर यामध्ये सुद्धा 1 × 3 × 5 येतो, म्हणजे कॉमन फॅक्टर मोठ्यात मोठा 3 आहे, म्हणजे याचा जीसीडी 3 झाला नॉट 1, आणि म्हणून 6 ही जनरेटर नाही, कारण त्याचा आणि 15 चा जीसीडी 1 नाही. 7 आणि 15 यांचे जर तू कॉमन फॅक्टर बघशील तर 7 चे फॅक्टर्स काय होतील 1 × 7, दुसरे काहीच फॅक्टर पडत नाही. यामध्ये 1 × 3 × 5 म्हणजे परत या दोघात मोठ्यात मोठा कॉमन 1च आहे, म्हणून 7 आणि 15 यांचा जीसीडी आपण 1 लिहिला. 8 आणि 15 यामध्ये सुद्धा केवळ आणि केवळ 1 हा घटक मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर आहे, आणि म्हणून 8 आणि 15 यांचा जीसीडी 1 येतो, म्हणून 8 हा जनरेटर आहे. त्यानंतर आहे 9 आणि 15, तू 9 चे फॅक्टर्स पाड 1 × 3 × 3, तर ह्याचे फॅक्टर तुला माहिती 1 × 3 × 5, म्हणजे मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर 3 आहे, 1 पेक्षाही मोठा आहे, म्हणजे 1 ला जीसीडी म्हणता येणार नाही, म्हणून हा जनरेटर नाही. तसंच 10 च्या बाबतीत 10 चे फॅक्टर होतात 2 × 5, इथं होतात 3 × 5, म्हणजे 5 ही मोठ्यात मोठी संख्या कॉमन आहे, म्हणून याचा जीसीडी 5 झाला, म्हणून 10 ही जनरेटर नाही. 11 आणि 15 या दोघात केवळ 1 ही संख्या मोठ्यात मोठी कॉमन येते, आणि म्हणून 11 हा जनरेटर म्हणता येईल. 12 आणि 15 याची फोड जर तू केली तर 1 × 3 × 4, 4 × 3 = 12, याची 1 × 3 × 5, म्हणजे मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर 3 येतो या दोघात, म्हणजे याचा जीसीडी 1 नाही 3 आहे, आम्हाला तर 1 पाहिजे, म्हणून हा जनरेटर नाही. 13 आणि 15 यात केवळ आणि केवळ 1 हा एकमेव मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर आहे, म्हणून 13 आणि 15 यांचा जीसीडी आपण 1 लिहिला. फायनली 14 आणि 15 या दोघात सुद्धा केवळ आणि केवळ 1च हा फॅक्टर असा आहे जो मोठ्यात मोठा कॉमन आहे, म्हणजे जीसीडी 1 आहे. इन दिस वे 1, 2, 4, 7, 8, 11, 13 and 14 आर रिलेटिवली प्राइम विथ 15, म्हणजे या प्रत्येक संख्येचा 15 शी जीसीडी केवळ आणि केवळ 1 येतो, म्हणजे ते रिलेटिवली प्राइम आहेत, आणि म्हणून 1, 2, 4, 7, 8, 11, 13, 14 आर जनरेटर्स ऑफ Z15 ॲडिशन मॉड्युलो 15, दॅट इज Z15 असं पण आपण लिहितो, म्हणून हे त्याचे जनरेटर्स झाले. ओके, एक्झाम्पल 2 बघ बरं का. फाइंड द जनरेटर्स ऑफ Z12 ॲडिशन मॉड्युलो 12. सोल्युशन, आता झेड
ट्वेल्थचे टू एलिमेंट्स लिहिले हा सेट आहे, त्याचे एलिमेंट झिरोपासून सुरुवात करायची कारण ॲडिशन मॉड्युलो आहे म्हणून झिरोपासून सुरुवात केली, झिरो वन टू थ्री याच्यापेक्षा एक न कमी म्हणजे अलीकडे थांबायचं म्हणजे इलेवनला थांबायचं. आता झिरो आणि ट्वेल्व यांचा जी सी डी वन नसतो म्हणून झिरो धरायची नाही. मग आता वन आणि ट्वेल्व यांचा जी सी डी वन येतो, टू आणि ट्वेल्व यांचा जी सी डी वन नाही येणार कारण ह्याचे फॅक्टर्स काय येतील, वन इंटू टू. याचे फॅक्टर्स काय येतील, वन इंटू टू इंटू सिक्स. याचा अर्थ टू हा या दोघात मोठा कॉमन फॅक्टर येतो म्हणजे याचा जी सी डी टू येतो आणि म्हणून टू हा जनरेटर नाही. मग थ्री, थ्री अँड ट्वेल्व, थ्रीचे फॅक्टर्स काय होतात, वन इंटू थ्री. ट्वेल्वचे फॅक्टर तू काय लिहिशील, वन इंटू थ्री इंटू फोर. याचा अर्थ थ्री हा मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर येतो म्हणजे या दोघांचा जी सी डी वनपेक्षाही वेगळा थ्री येतो म्हणून ह्याला आपण जनरेटर मानणार नाही कारण जी सी डी वनच पाहिजे. आता फोर आणि ट्वेल्व, दॅट इज फोर, याचे फॅक्टर्स तू लिहिशील वन इंटू फोर इंटू थ्री. म्हणजे इथं फोर आहे, इथं ट्वेल्व, कॉमन फॅक्टर तू फोर लिहू शकतोस म्हणजे जी सी डी याचा फोर झाला, वन नाही, फोर जी सी डी आहे म्हणून फोरसुद्धा जनरेटर नाही. फाईव्ह अँड ट्वेल्व याचे फॅक्टर्स होता तो वन इंटू फाईव्ह, याचे फॅक्टर्स होता तो वन इंटू टू इंटू टू इंटू थ्री. काही पण लिही, शेवटी या दोघात मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर आहे वन म्हणून याचा जी सी डी वन येणार म्हणून तू लिहिशील फाईव्ह अँड ट्वेल्वचा जी सी डी वन. त्यानंतर आहे सिक्स, सिक्स आणि ट्वेल्व ह्याच्यात एकपेक्षाही वेगळा फॅक्टर स्वतः सहा पण होऊ शकतो. सिक्सचे फॅक्टर तू काय लिहू शकतो, वन इंटू सिक्स पण लिहू शकतो ना. याचे फॅक्टर टू इंटू सिक्स म्हणजे सिक्स हा मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर येतो म्हणजे सिक्स आणि ट्वेल्वमध्ये जी सी डी सिक्स येतो म्हणून वन जर नाही जी सी डी तर तो जनरेटर नाही. सेवन आणि ट्वेल्व ह्याच्यात कॉमन फॅक्टर केवळ आणि केवळ वन आहे, याचे फॅक्टर्स होतात वन इंटू सेवन, याचे फॅक्टर होतात वन इंटू टू इंटू टू इंटू थ्री. काय पण म्हण, शेवटी वन व्यतिरिक्त दुसरा कोणीही कॉमन फॅक्टर या दोघात नाही म्हणजे मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर वन आहे म्हणून तू सेवन आणि ट्वेल्वचा जी सी डी वनच लिहिणार. आणि फायनली नऊ आणि ट्वेल्व याचा मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर वन येणार नाही म्हणजे जी सी डी वन नाही येणार. टेन आणि ट्वेल्व यांचे जर तू फॅक्टर्स पाहिले तरी मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर वन नसेल, त्याहीपेक्षा मोठा फॅक्टर कॉमन आहे म्हणजे याचा जी सी डी टू असेल. फायनली इलेवन आणि ट्वेल्व यांचा जी सी डी सुद्धा वन आहे कारण या दोघांची जर आपण फॅक्टरायझेशन केलं तर इलेवनचे फॅक्टर आपण काय लिहू शकतो, वन इंटू इलेवन, दुसरं काहीच लिहू शकणार नाही. आणि ट्वेल्वचे फॅक्टर तर आपण लिहू शकतो, वन इंटू ट्वेल्व पण लिहू शकतो, वन इंटू टू इंटू टू इंटू थ्री पण लिहू शकतो, काही पण लिही, पण मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर याच्यात वन आहे म्हणजे यांचा जी सी डी पण वन आहे. थोडक्यात वन फाईव्ह सेवन आणि इलेवन या प्रत्येकाचा जी सी डी ट्वेल्व बरोबर वन येतो ते आपण लिहा, दॅट इज वन फाईव्ह सेवन इलेवन अँड ट्वेल्व आर रिलेटिव्हली प्राईम. म्हणजे हे सगळे रिलेटिव्हली प्राईम नंबर आहेत का, कारण यांचा जी सी डी वन येतो आणि म्हणून वन फाईव्ह सेवन इलेवन आर द जनरेटर्स ऑफ झेड ट्वेल्व, दॅट इज ॲडिशन मॉड्युलो ट्वेल्व. यातला एक्झाम्पल नंबर थ्री बघ, हा कंपोजिशन टेबल कसा तयार करायचा. क्वेश्चन परीक्षेला असं विचारतात, प्रिपेअर कॉम्पोजिशन टेबल फॉर ॲडिशन ऑन झेड फाईव्ह. इथं काय पण लिहितील पण लक्षात ठेव, ॲडिशनचा कॉम्पोजिशन टेबल करायचा आहे, ॲडिशन. आणि म्हणून आपण पहिल्यांदा कॉम्पोजिशन टेबल बनवण्यापूर्वी या झेड फाईव्हचे एलिमेंट शोधून काढू. हा संच आहे, या संचाचे एलिमेंट आपण काढू, झिरो वन टू थ्री फोर.
तुला माहिती 5 पेक्षा 1 अलीकडे थांबायचंय तुला, म्हणजे 4. 0 पासून सुरुवात करायची, कारण हे ॲडिशन. ॲडिशनमध्ये फॅक्टर्स घेताना, त्या संचाचे एलिमेंट्स घेताना 0 पासून सुरुवात करतात. ओके, मग आता 0, 1, 2, 3, 4 कंपोजिशन टेबल करताना आपण काय करतो माहिती का? तसं लिहितो ॲडिशन मॉड्युलो 5 असं इथे लिहायचं. हे ॲडिशन, हे 5. आता या रो मध्ये 0, 1, 2, 3, 4 हे जे तुम्ही एलिमेंट्स दिले ते सगळे इथे लिहायचे रो मध्ये, आणि तेच अशा कॉलम मध्ये पण लिहायचे. आता 0 आणि 0 यांची ॲडिशन, शेवटी 0 येते. 0 आणि 1 यांची ॲडिशन 1 येणार. 0 आणि 2 ॲडिशन 2 येणार. 0 आणि 3 ॲडिशन 3 येणार. 0 आणि 4 यांची ॲडिशन 4 येणार. जोपर्यंत ही येणारी ॲडिशन 5 किंवा 5 मोठी येत नाही, तोपर्यंत त्या लहान संख्या 5 लहान असणाऱ्या सगळ्या तशाच्या तशा लिहायच्या. 1 आणि 0 किती होणार? 1. 1 आणि 1 किती होणार? 2. 1 आणि 2 किती होणार? 3. 1 आणि 3 किती होणार? 4. 1 आणि 4 किती होणार? 5. आणि जेव्हा 5 किंवा 5 मोठी संख्या होईल तर त्यामधून हा 5 वजा करायचा. आता 5 मधून जर 5 वजा केला तर इथं 0 येणार. पुढं 2 आणि 0 2, 2 आणि 1 3, 2 आणि 2 4, 2 आणि 3 5, 5 मधून 5 गेले खाली उरला 0, 2 आणि 4 6, 6 मधून 5 गेला 1 उरला, कारण ॲडिशन 6 येते इथं. 6 येते म्हणजे 5 मोठी आहे. मग 5 जर त्याच्यातून वजा केला तर खाली उरणार 1. 3 आणि 0 3, 3 आणि 1 4, 3 आणि 2 5, 5 मधून 5 गेले 0, 3 आणि 3 6, 6 मधून 5 गेले 1, 3 आणि 4 7, 7 मधून 5 गेले 2, 4 आणि 0 4, 4 आणि 1 5, 5 मधून 5 गेले 0, 4 आणि 2 6, 6 मधून 5 गेले खाली उरला 1, 4 आणि 3 7, 7 मधून 5 सबट्रॅक्ट केले 2, फायनली 4 आणि 4 ॲडिशन 8, त्यातनंच 5 गेले खाली उरले 3. तर अशा रीतीनं हा ॲडिशन मॉड्युलो 5 कंपोजिशन टेबल आपण बनवला. एक्झाममध्ये अशा टाईपचा क्वेश्चन मात्र विचारला जातो. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पार्ट 2 म्हणजे मल्टिप्लिकेशन मॉड्युलो n यावर आधारित एक एक्झाम्पल बघतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.